यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, समीर वानखडे यांच्यासाठी दोन मतदार संघांची चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वानखडे दोन वेळा भेटूनही गेलेले आहेत. धारावी आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात सखोल चर्चा यावेळी झाली. समीर वानखडे यांनी स्वतः धारावी विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलेलं आहे. वैदही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोनलाईनवरून जोडल्या गेल्या आहेत. वैदही, समीर वानखडेंसाठी दोन मतदारसंघाची चाचपणी होते आणि समीर वानखडे धारावी मधून लढण्यास इच्छुक असल्याचं कळत आहे, काय अधिक सांगाल? एकनाथ शिंदे यांना दोन वेळा भेटला असल्याची माहिती मिळत आहे आणि 19 या भेटीमध्ये समीर वानखडे हे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत आणि धारावी मधून खरं तर त्यांना लढण्याची इच्छा असल्याची त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र त्यांच्यासाठी चेंबूर मध्ये देखील चाचपणी होत असल्याची माहिती मिळते. त्याच्यामुळे धारावी की चेंबूर या संदर्भात खरं तर बोलणी जी आहेत ती ऑफ रेकॉर्ड सध्या होताना बघायला मिळत आहेत. मात्र लवकरच समीर वानखेडे जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसण्याची शक्यता नाकारू शकत नाही. बिलकुल, धन्यवाद वैद्यही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.